तर हा आहे DS3231 RTC म्हणजे रिअल टाईम क्लॉक. हा तुम्ही ॲमेझॉनवरून विकत घेऊ शकता. DS3231 RTC मॉड्यूल असे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मॉड्यूल मिळेल. तर या मॉड्यूलमध्ये जो मेन IC आहे तो हा आहे. याच्यावर तुम्ही एखाद्या भिंगाच्या साह्याने जर पाहिले तर DS3231 या ठिकाणी लिहिले तुम्हाला दिसून येईल. तर या मॉड्यूलला या ठिकाणी पिना बसवलेल्या आहेत. तर या पिना तुम्हाला याला ब्रेडबोर्डशी कनेक्ट करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर या मॉड्यूलला दुसऱ्या बाजूने देखील तुम्ही कनेक्शन देऊ शकता. याचे जे 4 पॉईंट्स आपण वापरणार आहोत ते हे आहेत, ग्राउंड, VCC, SDA आणि SQL. तर हा जो ग्राउंड आहे तो आर्डिनोच्या ग्राउंडशी कनेक्ट करायचा असतो. VCCला आपण आर्डिनोचा 5 व्होल्टचा कनेक्शन देतो. SDA हा आर्डिनोच्या A4 पिनला जाईल आणि SCL हा आर्डिनोच्या A5ला जाईल. आता याला आपण दुसऱ्या बाजूने पाहू. या ठिकाणी तुम्हाला CR2032 लिथियम सेल 3 व्होल्ट असे लिहिलेले दिसून येईल. तर हा सेल जो आहे तो सेल देखील तुम्हाला विकत घ्यावा लागतो. तर हे मॉड्यूल तुम्हाला 2 पद्धतीचे मिळते, म्हणजे फक्त मॉड्यूल देखील तुम्ही विकत घेऊ शकता आणि मॉड्यूल आणि सेल याचा सेट देखील विकत घेऊ शकता. तर हा मॉड्यूल विकत घेतल्यानंतर हा जो सेल होल्डर आहे याच्यामध्ये तुम्हाला हा सेल बसवावा लागतो. तर हा सेल बसवताना त्याच्यावरची जी प्रिंटेड बाजू आहे ही वरच्या बाजूला असावी याची काळजी घ्यावी. या मॉड्यूलबद्दल लक्षात ठेवण्यासारखी आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे या ठिकाणी असलेले हे चार्जर सर्किट. या मॉड्यूलमध्ये तुम्हाला चार्जर सर्किट दिसते आहे. या ठिकाणी हा रेजिस्टर आहे आणि हा डायोड आहे. तर हे 2 कॉम्पोनंट जे आहेत ते याच्या चार्जर सर्किटचा भाग आहेत. तर हा जो मॉड्यूल बनवलेला आहे तो चार्जेबल बॅटरीशी वापरण्यासाठी बनवलेला आहे. म्हणजे तुम्ही जर रिचार्जेबल बॅटरी सेल याच्यासाठी या मॉड्यूलबरोबर वापरला तर हा मॉड्यूल जेव्हा ऑन होईल आणि याला तुम्ही एक्स्टर्नल पॉवर सप्लाय द्याल त्यावेळेला तो त्याची बॅटरी चार्ज करतो. पण अडचण कधी होते, जेव्हा आपण नॉन रिचार्जेबल बॅटरी वापरतो. म्हणजे आपण या ठिकाणी CR2032 ही सेल साधारणपणे वापरली जाते. रिचार्जेबल बॅटरीज खूप महाग असल्यामुळे आपल्याला ते या ठिकाणी मिळत नाहीत, त्यामुळे आपल्याला नॉन रिचार्जेबल बॅटरी वापरावी लागते. तर नॉन रिचार्जेबल बॅटरी वापरताना आपल्याला या सर्किटची अडचण निर्माण होते. म्हणजे बॅटरी जरी नॉन रिचार्जेबल असली तरी देखील हे सर्किट त्याला चार्ज करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आपण याला नुसती बॅटरी लावून ठेवली तर याच्यावर काही परिणाम होत नाही. पण ज्यावेळेला आपण VCCला कनेक्शन देतो त्यावेळेला आपण आर्डिनोशी कनेक्ट करून या ठिकाणी 5 व्होल्टचा सप्लाय जर दिला तर या सर्किटमधून ही बॅटरी चार्ज होण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आपोआप ही नॉन रिचार्जेबल बॅटरी देखील चार्ज व्हायला लागते. तर त्यामुळे ही बॅटरी गरम झालेली तुम्हाला दिसून येईल. तर सुरुवातीला तुम्ही प्रयोग करताना हे मॉड्यूल टेस्ट करताना जर काही मिनिटे याचा जर वापर केला तर तुम्हाला काही विशेष जाणवणार नाही. पण प्रयोग जर तुमचा लांबला आणि तुम्हाला जर जास्त वेळपर्यंत आर्डिनोशी कनेक्ट करून हा मॉड्यूल जर वापरायचा असेल तर बॅटरीला होणारा डॅमेज किंवा त्याच्यानंतर सर्किटला होणारा डॅमेज थांबवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जो रेजिस्टर आहे तो काढून टाकावा लागेल. हा जो रेजिस्टर आहे हा सरफेस माउंटेड रेजिस्टर आहे. म्हणजे याला या ठिकाणी होल्स करून बसवलेले नाही. तर त्यामुळे तुम्ही
सोल्डरिंग गनचा वापर करून हा रेजिस्टर सहजपणे काढून टाकू शकता। या ठिकाणी या मॉड्यूलमध्ये हा रेजिस्टर मी काढून टाकलेला आहे आणि रेजिस्टर काढून टाकल्यानंतर बॅटरीचा जो हीटिंगचा प्रॉब्लेम आहे बॅटरी हीट होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कायमस्वरूपी सॉल्व होतो। तर तुम्हाला हा मॉड्यूल जर प्रयोगामध्ये कंटिन्युअसली वापरायचं असेल तर तुम्हाला हे अवश्य करावे लागेल, नाहीतर तुमची बॅटरी ही चार्ज करण्याचा प्रयत्न करून ती बॅटरी एक्सप्लोड म्हणजे ती खराब होऊ शकते किंवा सर्किटवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो। तर ही गोष्ट तुम्हाला अवश्य लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे या सर्किटसोबत नॉन रिचार्जेबल जी बॅटरी आपण वापरतो CR2032 ती वापरताना आपल्याला याच्या चार्जिंग सर्किटमधले जे रेजिस्टर आहे ते सोल्डरिंग गनचा वापर करून काढून टाकले पाहिजे।